नमस्कार कुक विथ निलम ढमाळ आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण शेवग्याच्या शेंगाची रस्साभाजी बनवणार आहोत एकदम टेस्टी अशी ही रस्साभाजी लागते आणि तुम्ही जर एकदा ही रस्सभाजी बनवली तर आवडीने पुन्हा पुन्हा बनवून खाल एवढी टेस्टी लागते तर सुरुवात करूयात आपल्या रेसिपीला पण त्या अगोदर तुम्ही जर अजून आपला चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अशा छान छान रेसिपीसाठी आपला कुक विथ निलम ढमाळ हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा सोबतच दिलेल्या बेलायकनवरती क्लिक करा म्हणजे नवनवीन नो व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल इथे आता मी आपल्या शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवून घेण्यासाठी शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत आता या शेंगा घेत असताना खूप जास्त जाडसुद्धा घ्यायचे नाही आणि अतिशय पातळ असेसुद्धा घ्यायचे नाही अशा प्रकारे मीडियम साईजच्याच घ्यायचे आहेत म्हणजे त्या चवीलासुद्धा फार छान लागतात आता या शेंगा आपल्याला बारीक बारीक कापून घ्यायच्या आहेत तर याच्यामधील एक शेंग मी घेते आणि सगळ्यात अगोदर याचा जो पुढचा भाग आहे तो थोडासा मी कापून घेते आणि अशा प्रकारे ज्याप्रमाणे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे मागच्या साईडला ओढून घ्यायचा आहे जेणेकरून त्याच्या शिरा जे आहेत ते सगळ्या निघल्या पाहिजेत आणि पुन्हा एकदा कापून अशा प्रकारे मागून ओढून घ्यायचं आहे असंच आपल्याला या शेवग्याच्या शेंगाच्या शिरा काढून घ्यायच्या आहेत आणि एकसारख्या साईजमध्ये मी इथे शेंगा कापून घेत आहे इथे आता पहा शेवग्याचे शेंग याचे थोडं शिरा निघलेला आहेत आता बाकीच्या राहिलेल्या शेंगाचे शिरा सुद्धा आपल्याला काढून घ्यायच्या आहेत तर चाकूच्या सहाय्याने अशा प्रकारे मी सगळ्या शिरा काढून घेते या शेवग्याच्या शेंगावरती थोडीसुद्धा शिर ठेवायची नाही आपण सगळ्या काढून घ्यायच्यात तर अशाच प्रकारे मी आता राहिलेल्या सगळ्या शेंगा बारीक बारीक कापून घेते आणि त्याच्या शिरासुद्धा काढून घेते इथे आता पहा मी सगळ्या शेवग्याच्या शेंगा बारीक बारीक कापून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही पाहू शकता याच्या सगळ्या शेरा मी काढून घेतलेल्या आहेत अशा प्रकारे शेवग्याच्या शेंगाचा सगळ्या शेरा आपल्याला काढून आहेत आता या शेवग्याच्या शेंगा आपल्याला धुवून आहेत तर त्याच्यासाठी आपण याच्यामध्ये पाणी घालून घेऊयात पाणी घातल्याच्या नंतर याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे आणि या शेंगा स्वच्छ अशा धुवून आहेत मिठाच्या पाण्यामध्ये असं मिठाचं पाणी घातल्यामुळे शेवग्याच्या शेंगाचा जो कडवटपणा असतो तो निघून जातो त्यामुळे शेवग्याच्या शेंगा नेहमी भाजी करत असताना मिठाच्या पाण्यातून धुवून घ्याव्यात आता हे जे पाणी आहे ते मी बाजूला काढून घेते इथे आता पहा मिठाच्या पाण्याने धुतल्यानंतर मी आणखीन एका पाण्याने स्वच्छ शेवग्याच्या शेंगा धुवून घेतलेल्या आहेत तर इथे मिठाच्या पाण्याने आणि आणखीन एका पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले शेंगा आहेत आता या आपण बाजूला ठेवून घेऊयात आता ही जी आपण शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवत आहोत याच्यामध्ये आपण तुरडाळ सुद्धा वापरणार आहोत तर इथे मी कुकरचा डबा घेतला आहे आणि या डब्यामध्ये अर्धी वाटी तुरडाळ घेते आणि आता ही तुरडाळ आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे तर याच्यामध्ये मी पाणी घालून घेते आणि तुरडाळ ही स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे इथे तुरडाळ स्वच्छ धुवून घेतल्यानंतर याच्यातील पाणी काढून घेऊयात तर हे पहा इथे मी एका पाण्याने तुरडाळ ही स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता आपण याच्यामध्ये आणखीन पाणी घालून घेऊयात तर तुरडाळ पूर्ण पाण्यामध्ये बुडेल आणि त्याच्यावरती आणखीन थोडंसं पाणी येईल एवढं पाणी मी त्याच्यामध्ये घातलेलं आहे आता आपण याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे खूप जास्तसुद्धा मीठ घालायचं नाही थोडंसं मीठ घालायचं आहे आणि आता हे मिक्स करून घेऊयात आता ही तुरडाळ आपण कुकरला चार पाच शिट्ट्यांमध्ये शिजवून घेऊयात आपली तुरडाळ शिजत आहे तोपर्यंत आपल्या शेवक्याची शेंगाची रस्साभाजी बनवून घेण्यासाठी त्याचं वाटण वाटून घेऊयात तर हे वाटण बनवून घेण्यासाठी इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे तर या मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी एक छोटी वाटी सुकं खोबरं घेतलं आहे आणि ते अशा प्रकारे उभे काप करून घेतलेलं आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही खोबऱ्याचा खीससुद्धा वापरू शकता याच्यानंतर आठ नऊ लसणाच्या पाकळ्या घालूयात याच्यामध्ये लसूण घालून झाल्यानंतर याच्यामध्ये थोडीशी कोथंबीर घालायची आहे आणि आता हे वाटण पाणी न घालता आपल्याला छान बारीक असं वाटून घ्यायचं आहे तर ते आपण वाटून घेऊयात तर हे पहा इथे आता मी वाटण हे छान बारीक वाटून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता पाणी न घालताच हे वाटण मी छान बारीक वाटून घेतलेलं आहे तर आपली भाजी बनवून घेण्यासाठी आपलं वाटण तयार आहे इथे आता पहा ही डाळ कुकरला मी पाच सहा चिट्ट्यांमध्ये छान शिजवून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता ही डाळ मस्त अशी शिजली गेलेली आहे मस्त आता इथे मी एक मॅशर घेते आणि मॅशरच्या सहाय्याने ही डाळ थोडीशी मॅश करून घ्यायची आहे मॅश करून झाल्यानंतर आता ही डाळ आहे ती आपण बाजूला ठेवून घेऊयात आणि आता आपण आपल्या शेवग्याच्या शेंगाची रस्साभाजी बनवून घेऊयात तर आपली रस्साभाजी बनवून घेण्यासाठी इथे मी एक कढई गॅसवरती गरम होण्यासाठी ठेवलेली आहे आता सगळ्यात अगोदर आपण या कढईमध्ये आडीच पळी तेल घ्यायचं आहे तर किटलीमध्ये जी छोटी पळी असते ती इथे मी आडीच पळी तेल घेते आणि सगळ्यात अगोदर हे तेल छान आपल्याला गरम करून घ्यायचं आहे तर इथे आता पहा हे तेल छान असं गरम झालेलं आहे आता या गरम तेलामध्ये सगळ्यात अगोदर आपण पाव चमचा मोहरी घालून घेऊयात आणि मोहरी तेलामध्ये छान अशी तडतडून द्यायची म्हणजे याची फोडणी आपल्या भाजीला मस्त बसते मोहरी तडतडल्यानंतर याच्यामध्ये आपण पाव चमचा जिरं घालूयात आणि ते सुद्धा थोडंसं फुलून द्यायचं आहे आता आपण याच्यामध्ये चार पाच कडीपत्त्याची पाणी घालूयात आणि आता हे थोडंसं मिक्स करून घेऊयात म्हणजे हे करपणार नाही हे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण याच्यामध्ये आपण जे वाटण वाटून घेतलेलं आहे ते घालून घ्यायचं आहे आणि मंदाच्या वरती हे वाटण आपण तेलामध्ये छान भाजून घ्यायचं आहे गॅस हा खूप फास्ट केला तर हे वाटण करपू शकतं त्यामुळे मंदाच्या वरतीच हे वाटण आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे इथे आता पहा आपलं वाटण हे तेलामध्ये छान परतून झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालूयात तर इथे मी लहान साईजचा टोमॅटो अर्धा बारीक चिरून याच्यामध्ये घातलेला आहे आणि आता हो सुद्धा तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे इथे आता पहा टोमॅटो हा सुद्धा तेलामध्ये छान असा परतून झालेला आहे आता आपण याच्यामध्ये मसाले घालून घेऊयात तर मसाल्यांमध्ये सगळ्यात अगोदर आपण याच्यामध्ये पाव चमचा हळद घालून घ्यायची आहे एक चमचा घरी बनवलेला कांदा लसूण मसाला तर तुम्ही तुमच्या ठेवणीतला म्हणजे दररोजच्या भाजी बनवताना जो मसाला वापरता तो मसाला इथे वापरला तरी चालेल याच्यानंतर अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर घालायची आहे याच्यामुळे आपल्या भाजीला कलर हा फार छान येतो आणि आता याच्यामध्ये एक चमचा सांबर मसाला घालायचा आहे तुम्हाला जर सांबर मसाला नको असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला वापरला तरीसुद्धा चालेल आणि आता मसाले घालून झाल्यानंतर हे आपण थोडंसं परतून घेऊयात इथे आता पहा सगळे मसाले तेलामध्ये व्यवस्थित छान परतून झालेले आहेत आणि आपल्या मसाल्यांना तेलसुद्धा छान सुटलेलं आहे आता आपण याच्यामध्ये आपल्या शेवग्याच्या शेंगा घालून घ्यायच्यात आता या शेवग्याच्या शेंगा आपण या मसाल्यामध्ये दे छान दे परतून घेऊयात अशा प्रकारे शेवग्याच्या शेंगा या मसाल्यामध्ये छान परतून घेतल्यामुळे त्याची टेस्टसुद्धा फार छान लागते पण बरेच लोक शेवग्याच्या शेंगा हे अगोदर शिजून घेतात तर असं न करता शेवग्याच्या शेंगा अशा प्रकारे मसाल्यामध्ये छान भाजून घ्यायच्या आहेत म्हणजे त्या टेस्टलासुद्धा फार छान लागतात शेवग्याच्या शेंगा मसाल्यामध्ये छान परतून झालेल्या आहेत आता आपण याच्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ घालून घेऊयात इथे मीठ घालत असताना अंदाज घेऊनच घालायचं आहे कारण आपण आपल्या डाळीमध्ये सुद्धा मीठ घातलेलं होतं आणि मीठ घातल्याच्या नंतर आता हे पुन्हा एकदा आपण थोडंसं असं परतून घ्यायचं आहे इथे तर पहा आपली शेवग्याची शेंग ही मसाल्यामध्ये मस्त अशी परतली गेलेली आहे छान आता आपण याच्यावरती झाकण ठेवून घेऊयात तर खूप जास्त नाही फक्त एखादा मिनिट आपण याच्यावरती झाकण ठेवून घ्यायचं आहे तर इथे तर पहा एक मिनिट झालं आहे मिन मी याच्यावरचं झाकण काढते आणि तुम्ही पाहू शकता शेवग्याच्या शेंग्याला मसाल्याला मस्त असं तेल सुटलेलं आहे आता हे आपण पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात आणि आता हे मिक्स करून झाल्यानंतर आपण जी तुरडा शिजवून घेतलेली आहे ते याच्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि हे व्यवस्थित छान असं मिक्स करून घेऊयात हे व्यवस्थित छान मिक्स करून झाल्यानंतर आता आपण याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालून घेऊयात तर जेवढी तुम्हाला कन्सिस्टन्सी हवी आहे भाजीची तेवढं तुम्ही याच्यामध्ये गरम पाणी घालू शकता आणि पाणी घातल्याच्यानंतर हे आपण व्यवस्थित छान मिक्स करून घेऊयात ही भाजी बनवून घेत असताना याच्यामध्ये पाणी तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घालायचं आहे कारण ही भाजी जशी जशी थंड होते तशी तशी ती घट्टसर होत जाते कारण याच्यामध्ये आपण तुरडाळ वापरलेली आहे त्यामुळे पाणी हे अंदाज घेऊनच वापरायचं आहे इथे आता पहा भाजीला छान अशी उकळी आलेली आहे आता ही शेवगीची शेंग आपल्याला शिजवून द्यायची आहे तर त्याच्यासाठी मी याच्यावरती झाकण ठेवते आणि पाच ते सहा मिनिट आपण हे झाकण ठेवून घेऊयात शेवग्याची शेंग शिजायला फार जास्त वेळ लागत नाही पाच ते सहा मिनिटामध्येच आपली शेवग्याची शेंग छान शिजेल तर इथे आता पहा पाच ते सहा मिनिट झालेले आहेत मी आता याच्यावरचं झाकण काढते वा मस्त तरी तो तुम्ही पाहू शकता अप्रतिम आहे आणि याचबरोबर सुगंधसुद्धा फार अप्रतिम सुटलेला आहे आता हे आपण पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात मस्त आता या रस्साभाजीच्या सुगंधावरूनच मी सांगू शकते एकदम टेस्टी अशी रस्साभाजी बनलेली आहे तुम्ही आवर्जून ही रेसिपी ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल इथे आपली शेवग्याची शेंग सुद्धा छान शिजलेली आहे मस्त इथे आपली शेवग्याची शेंगाची रस्साभाजी तयार आहे याच्यावरून आता फक्त बारीक चिरलेली कोथंबीर घालूयात मस्त तुम्ही पाहू शकता किती मस्त आपली रस्साभाजी दिसत आहे जशी की ही मस्त दिसत आहे याचप्रमाणे ती टेस्ट सुद्धा फार छान लागणार आहे तर इथे आपली रस्साभाजी तयार आहे गरमागरमच सर्व करून घेऊयात ही जी शेवग्याची शेंगाची रसभाजी आपण बनवलेली आहे ती चपाती आणि भाकरी बरोबर तर छान लागतेच पण भाताबरोबर तर उत्तम लागते तुम्ही ही रेसिपी ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल तुम्हाला रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीसाठी आपला कुक विथ निलम ढमाळ हो चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद